अतिशय ॲक्टिव्ह उत्साही असे आमचे मुख्याध्यापक जहागीरदार सर, आणि या ट्रेनिंगची धुरा सांभाळणारे खरे आपले आधारस्तंभ जे आहेत तीही आपली अध्ययन स्तर निश्चितीची टीम, त्याच्यामध्ये कुराडे मॅडम आहेत, दीपाली मॅडम आहेत, वाजे सर आहेत, केवटे सर आहेत, जगताप सर आहेत, राठोड सर आहेत, हे सगळे ॲक्टिव्ह शिक्षक रिसोर्स पर्सन म्हणून या कार्यक्रमासाठी निवडलेले आहेत. आणि यांना जे प्रशिक्षण एप्रिलमध्ये झालेले आहे त्या संदर्भातल्या या प्रशिक्षणाची खरी अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. आणि याच्यासाठी जे काही आपल्या पी ओ ऑफिसमधून प्रत्येक प्रकल्पामधून मला वाटतं 5 शिक्षक आपण निवडलेले आहेत, आणि त्या प्रकल्पातले सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह शिक्षक म्हणून आपल्या सर्वांची निवड झालेली आहे. आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचं ATC कार्यालयामार्फत मी खूप खूप अभिनंदन करते. नेरकर सरांनी सांगितलंच की जे आपले सन्माननीय गुलाइज साहेब आहेत त्यांनी ज्या शाळा भेटी केल्या त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याकडे आपल्याला गुणवत्तेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर गेल्या 2 वर्षांमध्ये 2.5 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णतः थांबलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन जरी सुरू होतं तरी आपला जो परिसर किंवा कॅम्पस आहे त्याच्यामध्ये किती ते झाले सांगता येत नाही. आणि त्यामुळं आपल्या सर्वांची जबाबदारी खूप जास्त वाढलेली आहे. म्हणजे थोडासा 2 वर्ष आपण बऱ्यापैकी खूप चांगला आराम केलेला आहे आणि डबल एनर्जी घेऊन आता आपण कामाला लागणं आवश्यक आहे. आणि म्हणून या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने एक दिशा देण्याचा प्रयत्न आहे की आपल्याला हा बॅकलॉग जो आहे 2 वर्षाचा तो कसा भरून काढायचा, तर त्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. याच्यामध्ये तुमची स्वतःची जी पद्धत आहे, स्किल आहे, ते पण तुम्ही ऍड करायचंच आहे. आणि जेणेकरून विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याचं शिक्षण झालं पाहिजे, त्याला जे स्किल त्या इयत्तेचे येणं गरजेचं आहे. आता मला वाटतं की आत्ता जो दुसरी तिसरीत विद्यार्थी गेलाय, चौथीत विद्यार्थी गेलाय, त्याला किती लेखन आणि वाचन येतं याची खूप मोठी शंका आहे, कारण तो शिकलेलाच नाहीये. त्यामुळे अगदी चौथीपर्यंतही आपल्याला पहिलीपासूनच एज्युकेशन सुरू करावं लागणार आहे. त्यामुळं हे एक तुम्हाला दिलेलं सपोर्टिव्ह साधन आहे असं समजा. तुमचं स्वतःचं स्किल तर वापरायचंच आहे, आपली पाठ्यपुस्तकं तर आहेतच. म्हणजे सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे. या प्रशिक्षणामागचा हेतू आहे की विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, गणिती क्रिया त्याला आल्या पाहिजेत, आणि जे काही स्पीकिंग आहे, इंग्लिश कन्व्हर्सेशन असेल किंवा त्या इयत्तेनुसार ज्या क्षमता आहेत त्या त्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. आणि यासाठी तुम्हाला आता समजा पहिलीचा शिक्षक ठीक आहे, तो पहिलीच्याच इयत्तेचं शिकवणार आहे, पण दुसरी तिसरी चौथीचा जो शिक्षक आहे त्याला तेवढ्या इयत्तांचा अभ्यास घ्यायचा आहे. म्हणजे अगोदर पहिलीचं शिकवावं लागेल दुसरीचं आणि मग तिसरी चौथीचं शिकवावं लागणार आहे. म्हणजे ही खरी कसोटी आहे तुमच्या कौशल्याची, तुमच्या शिक्षकी पेशाची, तुमच्यातल्या हाडाच्या शिक्षकाची. आणि मला वाटतं की जे काही आपले हे प्राथमिकचे शिक्षक असतात किंवा माध्यमिकचे असतील, तर हे सगळे जेव्हा त्यांची सिलेक्शन प्रक्रिया पूर्वी होती, मला वाटतं आपण सगळे जुने आहेत बऱ्यापैकी, तर मेरिटनुसारच सिलेक्शन होत होतं त्यावेळी. आणि त्यामुळे सगळे शिक्षक आपले मेरिटचेच असतात आणि असले पाहिजेत. तर याच्यामध्ये आपली भूमिका खूप महत्वाची आहे. आपण सगळे रिसोर्स पर्सन म्हणून तुमच्या प्रकल्पामध्ये जाऊन काम करणार आहात. तुमच्या प्रकल्पातले जे 2री ते 8वीचे शिक्षक आहेत त्यांना प्रत्येकाला 1 दिवसाचं प्रशिक्षण तुम्ही देणार आहात. आणि त्याच्यासाठी नेक्स्ट वीक आम्ही दिलेलं आहे 18 ते 23 मध्ये तुम्ही तुमच्या प्रकल्पातील शिक्षक संख्या किती आहे त्यानुसार नियोजन करायचं की तुम्हाला किती दिवस प्रशिक्षण घ्यावं लागेल. एका वर्गामध्ये किमान जास्तीत जास्त 40 शिक्षक असावे, त्यापेक्षा जास्तीची गर्दी नको, म्हणजे तुम्हाला ते प्रशिक्षण व्यवस्थित घेता येईल. यासाठी हे नियोजन तुम्ही पीओ ऑफिसशी संपर्क करून, आम्ही तर त्यांना लेखी पत्र देतोय, तिथल्या आपले जे विस्ताराधिकारी असतील किंवा APO असतील त्यांनाही आम्ही ह्या सूचना दिलेल्या आहेत. आणि तुमच्या सोबत तेही उपस्थित असणार आहेत आणि तुमची ही जी टीम आहे तुम्ही त्यांना सोबत घेऊनच ट्रेनिंग घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला काही अदर जे काही समजा शिक्षकांशी कन्व्हर्सेशन करताना किंवा काही संनियंत्रण असेल अडचणी येणार नाहीत. ते जे मॉनिटरिंग आहे ते APO
करतील, त्यामुळे त्या टीमला घेऊन सोबत हे प्रशिक्षण करायचं आहे. याच्यामध्ये माध्यमिक शिक्षक किती आहेत? कुणालाही अशा प्रकारे हे करू नका की त्यांची इगो दुखवेल किंवा काय असेल, क्लॅशेस होऊ नयेत कोणत्याही प्रकारचं. एक चांगल्या प्रतीचं प्रशिक्षण झालं पाहिजे, तिथलं वातावरण छान. आता जसं मॅडमने एवढं छान पद्धतीनं सूत्रसंचालन केलं आणि एक वातावरण निर्मिती केली प्रशिक्षणाची, सगळ्यांची मनं अगदी फ्रेश झाली. की वेट करून करून कंटाळे होते सगळे खरं तर, आणि आम्हालाही वेट करावं लागलं का आता आपली संख्या जास्तीत जास्त यावी वाढावी यासाठी. तरीही पावसामुळे खरं तर आपला जो हेतू होता तो थोडासा साध्य तितक्या प्रकारे झालेला नाही, पण ठीक आहे. आता ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि वारंवार हे प्रशिक्षण पुढं जात होतं, म्हणजे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या घटकाच्या अडचणी समोर येत होत्या. आणि तुम्ही सगळे आम्हाला अपेक्षित होतं की जे आपल्याला घटक अपेक्षित आहेत प्रशिक्षणासाठी ते उपस्थित राहणं गरजेचं आहे. पण अनेकांची MA ची परीक्षा होती, कोणाची BEd ची परीक्षा होती, कोणाचं काय होतं, आणि ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन त्या जास्तीत जास्त सुटून प्रशिक्षणाचं नियोजन केलं, त्यामुळं थोडासा उशीर आपल्याला झालेला आहे. पण प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण मिळावं आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचावं हाच हेतू आमचा होता आणि आहे. मग त्या पद्धतीनं तुम्हीही इथं जे काही प्रशिक्षण दिलं जाईल अध्ययन स्तर निश्चितीचं ते चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे. काही शंका असतील तरी टीम खूप उत्साही आहे, खूप तळमळ आहे त्यांना. मी म्हणजे जॉईन झाल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे. वाजे आपले कुऱ्हाडे मॅडम असतील, दीपाली मॅडम असतील, केवटे सर, सगळीच टीम म्हणजे अगदी तेव्हापासून ते त्या कामातच आहेत. रोज कॉन्टॅक्ट सुरू आहेत, रोज VC सुरू आहे, रोज ते त्यांचे टूल्स तयार करणं असेल काय, त्याचं जे काम आहे त्याच्यावर करणं ते सुरू राहते. म्हणजे खूप उत्साही टीम आहे ही. आणि तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घ्याल तेव्हा तुम्हाला ज्या काही अडचणी येतील तर त्यासाठीही तुम्ही यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि या टीममधील प्रत्येक जण पण तिथे उपस्थित असणार आहे ट्रेनिंग घेताना तुमच्या सहाय्यासाठी, मदतीसाठी. त्यामुळे तुम्ही तिथल्या ट्रेनिंगचा आउटपुट खूप चांगला द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो शाळेंवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसणार आहे. आणि इतकंच लक्षात ठेवायचं आहे की आपण गेल्या 2 वर्षात 2.5 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शिकवू शकलो नाही, आणि तो जो बॅकलॉग आहे तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत भरून काढायचा आहे. आणि इथून पुढे जे अधिकारी भेटीसाठी येतील ते नक्की आपलं कौतुक करतील की बाबा आत्ताशी शाळा सुरू झालेल्या आहेत जून जुलैला आणि आत्ता प्रशिक्षण होत आहे आणि एका मध्या महिन्याभरामध्ये खूप चांगला आउटपुट शाळांमध्ये दिसतोय. अपेक्षित आपण तसंच करणार आहे की त्या मंथला काय अपेक्षित आहे आपल्याला, कारण आत्ता बऱ्यापैकी आपण शाळा भेटींचं आम्ही नियोजन केलेलं आहे. PO ऑफिसला पण ते नियोजन दिलेले आहे, अगदी राज्यस्तरीय आयुक्त कार्यालयाकडूनच हे नियोजन झालेले आहे. आणि डायटशी सुद्धा संपर्क करून मी स्वतः संपर्क केलेला आहे. जे काही आपले जिल्हा परिषदेच्या शाळांचे प्रशिक्षण होतात किंवा शिक्षण परिषदा होतात, गटसंमेलनं होतात, त्याच्यामध्ये पण आपल्या शिक्षकांना सगळ्यांना सहभागी करून घ्यायची विनंती त्यांना केलेली आहे, जेणेकरून तिकडे काय सुरू आहे आणि आपण कुठे आहोत हे आपल्या शिक्षकांना शाळांना कळावं हा त्यामागचा हेतू आहे. तुम्ही म्हणाल कशाला आमचा वेळ वाया जाईल वगैरे, असं काही समजू नका. मला वाटतं ते शनिवारीच असतं, शाळेच्या वेळेनंतर असतं, तर आता भरपूर वेळ आपण वेस्ट गेलेला आहे, तर थोडासा जास्तीचा वेळ द्यायची गरज पडली तरी तो आपण देऊयात, कारण आपलं हे सर्वात श्रेष्ठ दर्जाचं कार्य आहे आणि ते म्हणजे शिक्षण. बघा, इतर सगळ्या गोष्टी होत राहतात, परंतु जी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. आज आपल्या हातून, शिक्षकाच्याच हातून घडलेले सगळे विद्यार्थी आज देश चालवत आहेत. मग ते अभियंता म्हणून असतील, डॉक्टर म्हणून असतील किंवा समाजकार्य करत असतील, तर ही सगळी पिढी अगदी तुम्ही आणि मी सुद्धा कुणीतरी शिक्षकांनीच घडवलेली आहे, म्हणून आज आपण इथे सगळेजण आहोत. म्हणजे अगदीच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंसारखा संघर्ष करण्याची गरज आपल्याला आहे का? नाही. त्यांनी अगदी शेण खाल्लं, चिखल मारला लोकांनी, दगडं मारली, म्हणजे इतक्या भयंकर संघर्षातनं त्यांचा अट्टहास
शाळा चालवणं आणि विद्यार्थी मुली शिकणं हा होता. म्हणजे किती श्रेष्ठ कार्य आहे त्यांचं. त्यांच्या कार्याची सर तर आपल्याला येऊ शकत नाही, एवढं आपण करू शकत नाही, पण जितकं आपल्या हातात आहे ते मात्र करू शकतो. आज आपल्याला त्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. आपल्याकडे सगळ्या भौतिक सुविधा आहेत, शाळा आहेत, सगळी व्यवस्था आहे, सगळ्या सुखसोयी आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना अगदी शाळेमध्ये सगळ्या प्रकारचं फूड आहे, अन्न आहे, जेवण आहे, नाश्ता आहे, फळं आहेत, अंडी आहेत, म्हणजे पौष्टिक आहार सुद्धा आहे. तर या कोणत्याच समस्या आपल्या पुढे नाहीत. आपल्या पुढे फक्त एकच समस्या आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी शिकला पाहिजे, टिकला पाहिजे आणि तो पुढे गेला पाहिजे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट की कोविडच्या काळामध्ये अनेक मुलं शाळा सोडून गेली असतील, शाळा बाह्य झाले असतील, तर तुमच्या परिसरामध्ये कार्यकक्षेमध्ये असे कोणी विद्यार्थी आहेत का की जे शाळेबाहेर आहेत, याची चाचपणी तुम्ही केली पाहिजे. केली आहे का आत्ता शाळेच्या सुरुवातीला? सर्वे चालू आहे. सापडत आहेत का असे काही मुलं? आहेत ना. म्हणजेच थोडा अवेअरनेस करण्याची गरज आहे, जागृती करण्याची गरज आहे आणि या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणलं पाहिजे आणि ही आपली सगळ्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. ज्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं ते ETC स्तरावरील सुलभक. आणि आता मी प्रशिक्षणार्थी म्हणणार नाही मॅडम, कारण आम्ही आले तेव्हा प्रशिक्षणार्थी होतो, परंतु प्रशिक्षणार्थीने घेतल्यानंतर आता आम्ही सुद्धा सुलभक झालेलो आहोत. तर उपस्थित प्रकल्प स्तरावरचे सर्व सुलभक पहा, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जेव्हा कळालं की अध्ययन स्तर निश्चितीवर प्रशिक्षण आहे, ज्यावेळेस इथं माहिती द्यायला लागले त्यावेळेस कदाचित सुरुवातीला असं वाटलं की काय अध्ययन स्तर निश्चिती याच्यासाठी प्रशिक्षण देण्याची काय गरज आहे, याच्यात नवीन काय हे तर आम्ही नेहमीच करत आलो. म्हणजे एक माझा तरी एक अभिप्राय सांगतो, परंतु बघा याच्यात एक फरक आहे मित्रांनो. पहा, मी मराठवाड्यातील आहे, आमच्याकडे एक म्हण आहे बघा, आपला तो बाबू आणि लोकांचं ते कारकर. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपलं म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो ती वेगळ्या स्वरूपात असते आणि लोकांचं म्हणून त्यावेळेस व्यक्त होण्याची थोडी मनुष्य प्रवृत्ती. तसंच आत्तापर्यंत आपण जे करत आलो ना ते उष्ण होतं, आपलंच होतं बघ, शिक्षण विभागाचंच होतं, पण हे थोडं जवळच आहे. त्यामध्ये आपण जिल्हा परिषदमधून आलेलं राबवलं, शिक्षण विभागाकडून आलेलं राबवलं, परंतु आपण काम करत असताना पाहतो की निश्चित आपण जरी त्याच विभागात काम करत असलो तर त्यांच्या आणि आपल्या समस्या खूप म्हणजे भिन्न आहे. आता ज्यावेळेस आपण ZP स्तरावरची किंवा प्रगत महाराष्ट्र अध्ययन स्तर निश्चिती करायला गेलो सर, त्यावेळेस खरोखर म्हणजे काहीतरी डुप्लिकेट केल्यासारखं हे समाधान नाही. आणि मग ते कसं करायचं, आपण नेहमी शब्द वापरला पारंपरिक पद्धत. बरोबर आहे की नाही? कारण तिथं 5वीच्या मुलाला अपेक्षित भागाकार असतो, दुसरी तिसरीच्या मुलाला 5 अंकी संख्या वगैरे. मग हे सगळं पाहिलं ना जर करायला गेलं तिथं कुठंच बसत नाहीत आपण. त्याच्यामुळं त्यात एक कृत्रिमता येते, आलंय चल दे हे करून. आणि काय असतं, वरून ज्यावेळेस सूचना येतात आपल्या आपले तर कामं असतातच, परंतु तिकडून वगैरे ते मग वरा ते मागून घोडे असल्यासारखे असतात काही वेळेस. आपल्या शाळा दुर्गम भागात असल्यामुळे ते लवकर पोहोचत नाहीत. तिकडे 8 दिवस ZP तयारी चालू असते की बाबा हे आम्हाला या तारखेला जमा करा, आपल्याला निरोपच 7व्या दिवशी येतो, आपण उगाच काहीतरी करतो. त्याच्यामुळं ते अध्ययन स्तर वेगळं, ती निश्चिती वेगळी. परंतु आता जे आहे ते प्रॉपर, या ठिकाणी मला आनंद वाटतो की सर काल मॅडम म्हटलं की आपल्याला आता कात नाही टाकायची, आपल्याला पूर्णपणे बदलून जायचे. तर एक आनंद आहे की बाबा आपल्या आश्रमशाळेकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे किंवा एक वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामुळे काही समस्या आहेतही, पण गुणवत्ता या विषयावर काम व्हायला लागलं. आणि त्याचा जो पहिला टप्पा आहे तो अध्ययन स्तर निश्चितो, तो आपल्या स्तरावर आपल्या पद्धतीने या ठिकाणी आपले जे सुलभक आहेत, जे हे सर आहेत, शिंदे मॅडम आहेत, यांनी स्वतः त्यावर काम करून आपल्या मुलांना जे लागतंय जे झेपे खरोखर काहीतरी निघल असं या ठिकाणी ते जर आता आपण ते जे फॉर्मॅट वाटले ते पाहिलं तर खरोखर दिसतं की त्याच्यातून खरोखर अध्ययन स्तर निश्चिती करता येईल. बरं, ते फॉर्मॅट तुम्ही करून दिलं, परंतु ते घ्यायचं कसं हे सुद्धा महत्त्वाचं होतं. ह्या जर नुसतं तुम्ही PDF पाठवून दिल्या असत्या तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. त्यामुळं निश्चित तुम्ही या ठिकाणी जे सुलभक आहेत, तुम्ही इथं जरी एक तास आम्हाला या ठिकाणी तरी याच्यावर तुम्ही भरपूर मेहनत घेतलेली आहे हे आम्ही जाणतो. इथं येऊन एक तास बोलायचं असेल तर त्याच्यावर भरपूर मेहनत घ्यावी लागते. आणि एक दुसरा एक आनंद आहे, जसा प्रोग्रॅम आपला आहे तसे हे सुलभकही आपले आहेत. ह्या एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि तेव्हा जे आपले असतात ना तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने समस्या माहीत असतात. 2 दिवसाचा प्रशिक्षण
प्रत्येकात काही ना काही गट्स असतात. आपण खूप एक्झाम देऊन वगैरे या डिपार्टमेंटला जॉईन झालो, परंतु आपल्या शाळा खूप दुर्गम भागात आहे आणि असे चान्सेस आपल्याला खूप कमी आलेले. आणि खरंच म्हणजे माझी सुद्धा जॉईन होण्याच्या अगोदरपासून अशी इच्छा असायची की कुठंतरी आपल्याला एक व्यासपीठ मिळालं पाहिजे, आपण काहीतरी वेगळं करत गेलो पाहिजे. पण एक सर म्हटले की हिरे खरोखर आपलं जर चांगली इच्छा आपण केली तर देव आपल्याला तो मार्ग देत असतो. आणि इथं हा प्रोग्राम मला काहीच माहिती नव्हता, परंतु मॅडमची माझी थोडीशी ओळख आहे ट्रेनिंग मध्येच झालेली, पण त्यांनी काहीतरी सर्च केलं आणि मार्ग नाव दिलं. आणि खरोखर सरांच्या प्रोसेस प्रमाणे अगदी आपल्याला इच्छा असेल तर मार्ग सुद्धा दिसतो असं मला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण आता पीओ स्तरावर काम करणार आहे त्यामध्ये खूप मातब्बर मंडळी आहेत सगळी बरेचशी, तर आपण सगळे चांगले प्रशिक्षण देऊ आणि या कार्यक्रमाला नक्कीच यश मिळवून देऊ असं आश्वासन मी माझ्या सर्व बांधव आणि बहिणींच्या वतीनं साहेबांना पण देते आणि सुलभकांना पण देते. एवढे बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.